अंबरनाथ नगरपालिकेचा वर्धापन दिन आज नव्या प्रशासकीय इमारतीमध्ये साजरा करण्यात आलाय वर्धापन दिनानिमित्त पालिका सभागृहामध्ये सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची बैठक देखील घेण्यात आली या बैठकीत शहरातील चालू असलेल्या विकास कामांची माहिती देण्यात आली सोबतच या विकास कामाबाबत सूचना देखील मागवण्यात आल्या अंबरनाथ नगरपालिकेची स्थापना ही एकोणीसशे एकोणसाठमध्ये मध्ये करण्यात आली होती त्यापूर्वी अंबरनाथची ओळख ग्रामपंचायतच्या स्वरूपात होती अंबरनाथ नगरपालिका स्थापन होऊन तब्बल चौसष्ट वर्ष पूर्ण झाले असले तरी या शहराने अनेक चढ उतार या कार्यकाळात पाहिलेत एकोणीसशे सत्तर ते शहात्तर हा कार्यकाळ अंबरनाथ शहराच्या गतिमान विकासाला चालना देणारे ठरला होता मात्र त्याच कालावधीनंतर सत्ताधाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने अंबरनाथ नगरपालिका एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये बरखास्त करण्यात आली ज्या कार्यकाळात अंबरनाथ शहराचा सुवर्णकाळ सुरू होता त्याच कार्यकाळात भ्रष्टाचाराच्या वाळवीमुळे अंबरनाथ नगरपालिकेचे अस्तित्वच धोक्यात आले कालांतराने अंबरनाथ शहराचा समावेश कल्याण डोंबिवली महापालिकेत करण्यात आला आणि त्याच कालावधीत अंबरनाथ शहराला उतरती कळा लागली अंबरनाथ शहराला स्वतंत्र अस्तित्व निर्माण करून देण्यासाठी एक स्वतंत्र लढा सुरू झाला आणि या लढ्यात सहभागी झालेल्यांवर गुन्हे देखील दाखल झाले मात्र अशा परिस्थितीतही हा लढा सुरूच ठेवत चौदा एप्रिल एकोणीसशे ब्याण्णवमध्ये अंबरनाथ नगरपालिका स्वतंत्र करून घेण्यात आली एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका देखील पार पडल्या नगरपालिका म्हणून शहराचे स्थित्यंतर सुरू असले तरी ज्या नगरपालिकेची स्थापना एकोणीसशे एकोणसाठमध्ये करण्यात आली होती ती स्थापना दिवस आजही पालिकेतील कर्मचारी आणि अधिकारी अखंडितपणे साजरा करीत आहे आज कामकाज नव्या प्रशासकीय इमारतीत गेल्याने या नव्या प्रशासकीय इमारतीमध्ये पालिकेचा वर्धापन देखील उत्साहात साजरा करण्यात आला शहरातील सर्व राजकीय पक्षाच्या प्रमुखांना आणि लोकप्रतिनिधींना पालिका कार्यालयात आमंत्रित करण्यात आलं होतं यावेळी शहरातील विकास कामांची माहिती मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत रसाळ यांनी दिली स्थापना दिनानिमित्त भाजपचे प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले पाटील काँग्रेसचे गटनेते प्रदीप पाटील सदाशिव मामा पाटील माजी नगरसेवक सुभाष साळुंखे यांच्यासह अनेक मान्यवरांनी मुख्याधिकाऱ्यांचा सत्कार केला यानंतर स्वतः मुख्याधिकारी रसाळ यांनी नव्या प्रशासकीय इमारतीच्या कामकाजाची माहिती आणि सुरू असलेल्या बांधकामाची माहिती दिली पालिकेची प्रशासकीय इमारत पाहण्यासाठी सर्व राजकीय पक्षाचे पुढारी बऱ्याच कालावधीनंतर एकत्रित आले होते यावेळी गुलाबराव करंजुले पाटील सुनील चौधरी नगराध्यक्ष मनीषा वाळेकर प्रज्ञा बनसोडे अब्दुल शेख प्रदीप पाटील सदाशिव पाटील यांच्यासह पालिकेतील सर्व अधिकारी उपस्थित होते समृद्धी कोल्हे न्यायदरबार अंबरनाथ